स्वागतम शुभ स्वागतम अतिथींच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात करतो प्रेम भावे स्वागत आपले विद्येच्या या प्रांगणात आजच्या या अतिशय मंगल पवित्र दिनी या पावनस्थळी उपस्थित असलेले सर्व मान्यवर अतिथी व पालक वर्गाचे शुभदा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. सर्वजण ज्या मंगल दिनाची आतुरतेने पाहत होते वाट, रविकिरणांनी मिटला अंधकार, उजाडली स्वातंत्र्य दिनाची मंगलमय पहाट. रविकिरणांनी नाहू घातले भारतभूमीला आज, स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली लेऊन तिरंग्याचा साज. खरोखरच सुमारे 150 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 रम्य पहाट स्वातंत्र्याचा अमर तेजस्वी सूर्य घेऊन उदयाला आली. आम्हा प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचे पर्व. तिरंग्याच्या रंगात रंगलेला, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, क्रांतिकारकांच्या बलिदानाने सजलेला, अत्यंत अभिमानाचा आजचा हा मंगलमय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा. सत्य, अहिंसा व क्रांतीच्या मार्गाने लढा देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताची या मंगल कामणेसह प्रथम आपल्या प्रियतम भारत मातेला सहस्र अभिवादन आणि आपणा सर्वांना 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय अनंत कोटी स्वर्णिम शुभेच्छा. तसेच भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायु हो ही शुभकामना. भारतभूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊन प्राण, भारतभूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊन प्राण, बलिदानाचे कपण बांधुनी लढले वीर महान. सुमारे 150 वर्ष परतंत्रात असलेली भारत माता या भारत मातेच्या मुक्ततेसाठी पेटलेल्या धगधगत्या समरकुंडात अनेक देशभक्तांनी आपल्या अनमोल प्राणांची आहुती दिली. त्या सर्व देशभक्तांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन. सुजन हो, आपण गतवर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. गेल्या 75 वर्षापासून स्वतंत्र भारताची प्रगतीकडे वाटचाल चालू आहे, मात्र अजूनही आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. नवनवीन क्षितिजी प्रादाक्रांत करायची आहेत. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नातला बलशाली भारत उभारण्याची जबाबदारी घेणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. भारत माझा देश आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी व देश अभिमानी नागरिक घडवण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होण्याचा संकल्प करूया. जननी आणि जन्मभूमी स्वर्गाहून महान, भारतभूमी आमची आई, एकच आहोत एकच राहू हाच अम्मा अभिमान, अशी पवित्र वंदे भावना आपल्या सर्वांच्या मनात सदैव तेवत ठेवण्याचा वसा आपल्याला या सोहळ्याच्या निमित्ताने स्वीकारायचा आहे. आज 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आपल्याला लाभलेल्या अतिथी आणि मान्यवरांचा परिचय आपण या ठिकाणी थोडक्यात करून घेणार आहोत. या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या संपूर्ण भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट मालेगाव परिवाराच्या मातोश्री, तसेच इंदिरा महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका व अध्यक्षा आदरणीय श्रीमती इंदिराताई हिरे. त्याच पद्धतीने या ठिकाणी भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट मालेगावचे विश्वस्त माननीय श्री सुरेंद्रदादा हिरे साहेब हे उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आदरणीय ताईसाहेबांच्या लहान भगिनी व माननीय सुरेंद्रदादा हिरे यांच्या मातोश्री आदरणीय श्रीमती सुमनताई हिरे या देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. इतर मान्यवरांमध्ये उपस्थित आहेत सोयगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ताराचंद अप्पा बच्छाव, शुभदा प्राथमिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय श्री चंद्रकांत बापू गवळी, शुभदा माध्यमिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय श्री रमेश तात्या बच्छाव, सोयगाव येथील प्रतिष्ठित नागरिक श्री राजेंद्र अप्पा बच्छाव, एअर पवार अण्णा त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री चंदन सर, आपले सर्वांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक असे स्वागत आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटला तरी या कार्यक्रमाला सक्षम अध्यक्षांची गरज असते आणि आजच्या या मंगलमय पवित्र कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी उपस्थित असलेले कैलासवासी भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टचे विश्वस्त माननीय श्री सुरेंद्रदादा हिरे यांनी स्वीकारावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना नम्र विनंती करते.
विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बिराजी मॅडम यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला विद्यालयाच्या वतीने पूर्ण अनुमोदन आहे. सुजन हो, आपला तिरंगा म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे. तूच आमची शान, तूच आमचा मान, तूच अस्मिता, तूच आमचा प्राण. या विश्वाला वाटो हेवा, या विश्वाला वाटो हेवा, उंच उंच नभी तू राहावा. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती, त्यांनी ध्वजस्तंभाकडे प्रस्थान करावं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या आदरणीय श्री मती ताईसाहेबांना विनंती की त्यांनी सर्वात प्रथम आपल्या शुभ हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पवित्र पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करावं आणि यामध्ये सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावं. पगार मॅडम.